संगमनेर शहरातील डॉक्टर श्रद्धा होळकर यांनी बोगस पदवी टाकून रुग्णांची दिशाभूल केल्याप्रकरणी त्यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टर होळकर यांच्याविरुद्ध बोगस डॉक्टर शोध समितीचे सदस्य डॉक्टर विकास सोपान पाचोरे यांनी शहर पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली आहे. डॉक्टर होळकर यांच्याकडे BHMS हीच पदवी असताना त्यांनी आपल्या प्रिस्क्रिप्शनवर प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ अशी पदवी टाकून महिलांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय. यासंबंधी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी सविस्तर माहिती दिली आहे. काल दिनांक 26/12/2018 रोजी संगमनेर शहर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विकास सोपानराव पाचोरे हे पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी डॉक्टर श्रीमती श्रद्धा होळकर यांच्याविरुद्ध तक्रार दिलेली आहे. तक्रारीचं स्वरूप असं आहे की डॉक्टर श्रीमती श्रद्धा होळकर यांच्याकडे फक्त BAMS पदवी आहे, परंतु त्यांनी ज्यावेळेस बोगस डॉक्टर शोध समितीने त्यांच्या हॉस्पिटलला व्हिजिट केली तेव्हा त्यांच्या हॉस्पिटलच्या पाठीवरती डॉक्टर BAMS प्लस DGO स्त्रीरोग व प्रसूतीतज्ञ अशी पाठी लावण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे त्यांचे जे प्रिस्क्रिप्शन जे आहे त्या प्रिस्क्रिप्शन लेटरवरती देखील याच प्रकारे DGO आणि स्त्रीरोग प्रसूतीतज्ञ अशी पदवी दिलेली आहे. तर अशी ही पदवी त्यांच्याकडे नसताना, ही अर्हता त्यांच्याकडे नसताना देखील त्यांनी रुग्णांची आहे असं भासवून त्यांनी रुग्णांची फसवणूक केलेली आहे. म्हणून त्यांच्याविरुद्ध भादवी कलम 420-201 त्याचप्रमाणे महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम 1961 कलम 36 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सर्व कागदपत्रांची व डॉक्युमेंटरी एव्हिडन्सची पडताळणी करून त्यांच्यावरती पुढील कारवाई करीत आहोत. शहरातील नवीन नगर रोडवर डॉक्टर वाणी यांचं हॉस्पिटल आहे, त्यावर त्यांची ही बोगस पदवी लिहिल्याचं आढळून आलंय. त्यांच्यावर हा गुन्हाही दाखल करण्यात आलाय. या प्रकरणानं संगमनेरच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर.